2-3 दिवसापासून महावितरण कंपनीचे अधिकारी येऊन शेतकऱ्यांचं असणारं कृषी पंपाचं कनेक्शन बंद करीत आहेत. काही ठिकाणी त्यांनी ट्रान्सफॉर्मर बंद केलेले आहेत. वास्तविक पाहता यांनी शेतकऱ्यांना आगाऊ नोटिसा ह्या देणं गरजेचं होतं. कुठल्याही पद्धतीची शेतकऱ्यांना नोटीस नाही. 2016 पासून एमएसएबीने कुठल्याही पद्धतीचं शेतकऱ्यांना बिल दिलेलं नाही. आणि जर लाईट बिलच जर शेतकऱ्यांना तुम्ही 2016 पासून दिली नाही तर शेतकऱ्यांनी लाईट बिल भरायची कुठलं? मागच्या सरकारने सांगितलं की आम्ही वीज बिल पूर्णपणे माफ करू. ह्या सरकारने सुद्धा सांगितलं वीज बिल पूर्णपणे माफ करू. आणि तुमच्या ह्या अशा चुकीच्या वक्तव्यामुळं शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं वीज बिल भरलं नाही. कारण त्यांना आशा होती की तुम्ही वीज बिल हे माफ करणार आहेत आणि तुमच्या आशापोटी ह्यांनी कुठल्याही पद्धतीचं बिल वीज बिल भरलं नाही. त्याचा आज डोंगर शेतकऱ्यांचा झालेला आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याची जर परिस्थिती बघितली तर त्याला 2-3 लाख रुपये हे वीज बिल आलेलं आहे. आज त्यांनी भरायचं कुठलं? गेल्या वर्षी कोरोनाचा काळ होता. आता सुद्धा कोरोनाचा काळ चालू आहे. शेतकऱ्यांनी जे काय पीक शेतीमध्ये घेतलं त्याला कुठल्याही पद्धतीचा बाजार भाव मिळाला नाही. शेतकरी आज पूर्णपणे मेटाकुटीला आलेला. आज त्याला 2 टाइम जेवणाची परिस्थिती नसताना आज त्याने वीज बिल भरायचं कुठलं? आणि मग वीज बिल माफी करावा म्हणून कधी तुम्हाला शेतकरी म्हणला होता की तुम्ही वीज बिल माफ करा म्हणून? तुम्हीच सांगताय की शेतकऱ्याचं आम्ही वीज बिल माफ करू. आणि म्हणून तर तुम्ही 2016 पासून शेतकऱ्यांना बिल दिली नाही. मग शेतकऱ्यांनी वीज बिल भरायचं कसं? आणि तुम्हीच आज कनेक्शन तोडताय. किती खोटं बोलताय. म्हणजे हे जी सरकार आहे, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करत असताना आपल्याला दिसून येत. म्हणून मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि रयत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, जर ह्या ज्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जर बेकायदेशीररित्या जर ट्रान्सफॉर्मर बंद केला किंवा कनेक्शन तोडलं तर शेतकऱ्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल करा. आणि शेतकऱ्यांचं जर नुकसान शेतीचं जर झालं त्यांनी कनेक्शन कट केल्यामुळं तर त्यांच्यावरती नुकसान भरपाईचे खटले आपण कोर्टामध्ये दाखल करू. 2-3 दिवसामध्ये जर तुम्ही ट्रान्सफॉर्मर जर जोडले नाही